नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील ते पण भारतातील पहिल्या ज्या पोलीस भरतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सगळ्यांनी शांत चित्ताने बघा व्हिडिओ बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे आपला, सॅटेलाइट फोनने सुसज्ज असलेले देशातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं, म्हणजे त्याच्यावर पूर्णपणे सॅटेलाइटने नजर ठेवली जाईल असं राष्ट्रीय उद्यान आपल्याला विचारलं आहे. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे, सगळ्यांचा ऑप्शन्स क्रमांक 1 काझीरंगा उद्यान. लक्षात ठेवा, सॅटेलाइट फोनने सुसज्ज असलेले देशातील पहिलं राष्ट्रीय उद्यान हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. आणि हे जे काही उद्यान आहे बघा, हे आसाम राज्यामध्ये स्थित आहे. बघा यामध्ये 2 प्रश्न आपले क्लिअर झाले. काझीरंगा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आसाममध्ये. आणि सॅटेलाइट फोनने सुसज्ज असलेले देशातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. आणि याचा असा सुद्धा फायदा होणार आहे की जे काही पूरस्थिती निर्माण झाल्यावर ते सुद्धा आपल्याला आधी सांगणार आहेत की जे काही सॅटेलाइट फोन येते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. दुसरा प्रश्न आहे बघा, भारताचे पहिले वॉटर प्लस शहर खालीलपैकी कोणतं आहे? देशातील पहिलं वॉटर प्लस शहर कोणतं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, इंदोर. मध्य प्रदेशमधील इंदोर हे बघा भारतातील पहिलं वॉटर प्लस शहर बनलेलं आहे, आलं लक्षात. आणि बघा स्वच्छ सर्वेक्षणनुसार सलग चौथ्या वेळेस भारतामधील स्वच्छ सर्वेक्षणनुसार बघा इंदोर हे शहर सर्वप्रथम 1 नंबरला आहे. बघा इंदोर शहर 1 नंबरला आहे. भारतामधील पहिलं उच्च गुणवत्ता पेयजल उपलब्ध करून देणारं शहर कोणतं आहे? आपल्या भारतातील पहिलं उच्च गुणवत्तापूर्वक म्हणजे एकदम शुद्ध पाणी देणारं शहर कोणतं आहे? ते पण 24 तास. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, पुरी. खायची पुरी नाही तर पुरी हे बघा ओडिशा राज्यामधलं एक शहर आहे. त्या ठिकाणी 24 घंटे नळाद्वारे चांगल्या गुणवत्तेचं पेयजल पुरवणारं भारतामधील पहिलं शहर बनलेलं आहे. लक्षात ठेवा, पुरी. पुरी कोणत्या ठिकाणी? ओडिशा राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, जेवढे पण निब्बानिब्बे आले असतील, नवीन असतील आपल्या चॅनलवर, ज्यांनी आपल्याला फर्स्ट टाईम आपला व्हिडिओ बघितला असेल, सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती, बघा सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक ठोकायची. चला भाईओ बहिणो, आगला प्रश्न आहे बघा, भारतातील उच्च न्यायालय कोणतं आहे की ज्या ठिकाणी न्यायालयीन कारवाई ही जी काही बघा लाईव्हद्वारे म्हणजे जी काही लाईव्ह स्ट्रीम असते त्याद्वारे दाखवली जाईल? कोणतं न्यायालय आपल्याला विचारले? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, गुजरात उच्च न्यायालय. कोणतं उच्च न्यायालय आहे? ते गुजरात उच्च न्यायालयामध्ये जे काही कार्यवाही असेल, जो काही खटला चालू असेल, ते पूर्णपणे लाईव्ह आपल्याला घरबसल्या बघता येणार आहे. कोणत्या न्यायालयाने सुविधा पुरवलेली? गुजरात न्यायालयाने. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणती क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आभासी मुद्रा भारताची पहिली क्रिप्टो युनिकॉर्न बनलेला आहे, म्हणजे पहिली क्रिप्टोकरन्सी कोणती बनलेली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, कॉइन DCX. लक्षात ठेवा, कॉइन DCX. पुढचा तर मित्रांनो, आपल्यासाठी अनअकॅडमी घेऊन आलेली विजेता मेगा टेस्ट. या विजेता मेगा टेस्टचा तुम्ही फायदा घेऊ शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेले आहेत. त्याचप्रकारे बघा, या ठिकाणी फ्री टेस्ट आणि स्कॉलरशिपसुद्धा आपल्यासाठी चालू आहेत. रँकिंगनुसार आपल्याला या ठिकाणी स्कॉलरशिप ऑफर चालू भेटणार आहे. बघा या ठिकाणी 1 ते 3 रँक आलेला कशा प्रकारची स्कॉलरशिप आहे याचीसुद्धा लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. आणि मित्रांनो बघा, आपल्यासाठी यशाची किल्ली नावाची फुल लेंथ इंटिग्रेटेड पूर्व आणि मुख्य म्हणजे PSI ST आणि SO कंबाईन एक्झामसाठी बॅच क्रमांक 8 असणारी ही 18 ऑगस्टपासून चालू होणारी. अभिनव नावाची कंबाईनसाठी बघा बॅच क्रमांक 9 चालू झालेली. जे काही टॉप एज्युकेटर्स आहेत ते बघा 21 ऑगस्टपासून या बॅचमध्ये शिकवणार आहेत. आणि अजून एक आपल्यासाठी रणांगण कॉम्प्रेसिव्ह इंटिग्रेटेड पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच आहे बघा राज्यसेवा एक्झामसाठी. ही बॅच क्रमांक 14 आहे बघा, ही 23 तारखेपासून चालू झाली. लक्षात ठेवा, 23 तारखेपासून ही बॅच चालू झालेली. आपल्यासाठी बघा स्पेशल ऑफर आहे. MPSC मध्ये जर तुम्ही 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 2 महिन्याचं सबस्क्रिप्शन एकदम मोफत भेटणार आहे. आणि 24 महिन्याचं घेतलं तर 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन एकदम मोफत भेटणार आहे. लगेचच्या लगेच तुम्ही घेऊ शकता. आणि बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सबस्क्रिप्शनची सुद्धा लिंक टाकलेली. बघा डिस्काउंट कसा 10% ऑफ आहे. बघा 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन बघा 1710 रुपयाला, 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन 4275 रुपयाला, 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन 7695 रुपयाला, 12 महिन्याचं 9405 रुपयाला, 24 महिन्याचं 13680 रुपयाला सबस्क्रिप्शन आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली, सगळ्याचा फायदा घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचे पहिले ड्रोन फॉरेन्सिक लॅब अँड रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ड्रोन काय भानगड असती, असं एक हेलिकॉप्टर्स म्हणजे छोटेसे पाते असते त्याला ते रिमोट कंट्रोलद्वारे तयार होतं. आपण लग्नामध्ये किंवा यूट्यूबला सर्च करा ड्रोन, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. तर राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक आहे, तिरुअनंतपुरम या ठिकाणी केलेली. तिरुअनंतपुरम ही बघा केरळ राज्याची राजधानी. राजधान्यासुद्धा कमजोर समजायच्या नाहीत, 1 मार्काला फिक्समध्ये विचारले जातात.
पुढचा प्रश्न आहे बघा, भारताची पहिली ग्रीन हायड्रोजन संयंत्र कोणती कंपनी बनवणार आहे? भारताची पहिली ग्रीन हायड्रोजन संयंत्र कोणती कंपनी बनवणार आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. कोणती? इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही बनवणार आहे. घ्या पुढचा प्रश्न. आणि पहिला ग्रीन हायड्रोजन संयंत्र म्हणजे जे पहिला प्रोजेक्ट आहे हा मथुरा या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, ग्रीन हायड्रोजन प्लांट. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचे पहिले 5-स्टार हॉटेल कोणत्या रेल्वे स्टेशनवरती बनवण्यात येणार आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 125 करोड में से कुछ देशवासी हो, तर बघा गुजरात राज्यामध्ये, बघा गांधीनगरमध्ये गुजरात राज्यामध्ये भारतातील पहिलं 5-स्टार हॉटेल काय करण्यात येणार आहे, बनवण्यात येणार आहे, ते पण रेल्वे स्टेशनवरती. लक्षात ठेवा, गुजरात गांधीनगर. भारताच्या कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिल्या फायर पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? राईट आन्सर आहे बघा कोणता आहे ते, ऑप्शन्स क्रमांक डी, ओडिसा राज्यामध्ये देशातील पहिला फायर पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, ओडिसा राज्यात. पुढचा प्रश्न आहे बघा, फायटर प्लेन लँडिंग आणि टेक ऑफसाठी एक्सप्रेसवे 2 एअर स्ट्रीप बनवणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं? राईट आन्सर आहे बघा पहिलं राज्य ऑप्शन्स क्रमांक बी उत्तर प्रदेश राज्य. कोणतं? उत्तर प्रदेश राज्यामध्ये फायटर प्लेन लँडिंग आणि टेक ऑफसाठी एक्सप्रेसवरती 2 एअर स्ट्रीप बनवणारं भारतातील राज्य बनलेलं आहे उत्तर प्रदेश. ऑनलाईन फूड रिपोर्टिंग प्रणाली स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? ऑनलाईन फूड रिपोर्टिंग प्रणाली स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक आहे आसाम राज्य बनलेलं. लक्षात ठेवा, आसाम. भारताचं पहिलं इलेक्ट्रॉनिक वन, त्यालाच आपण म्हणतो ईव्ही, लिथियम बॅटरीचा जो काही प्रकल्प आहे हा कोणतं राज्य स्थापन करणार आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक एक कर्नाटक राज्यामध्ये. बघा सगळ्यात जास्त जी काही लिथियम आयन बॅटरी ही चायनामध्ये निर्माण केली जाती. 80% उत्पन्न बघा चायनामध्ये केलं जातं. कशासाठी? जी काही लिथियम आयन बॅटरी, जे काही आपले इलेक्ट्रॉनिक स्कूटर असतील, त्याचबरोबर बघा टाटा नेक्सॉन EV असते, नवीन गाडी आलेली टाटा नेक्सॉन, टेस्लामध्ये सुद्धा बघा आपल्याला ह्याच बॅटरीचा उपयोग केलेला असतो. कोणती? लिथियम आयन बॅटरी. खूप पॉवरफुल बॅटरी असती. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील पहिला 14 लेन असलेला म्हणजे 14 लेन असलेला एक्सप्रेसवे कोणता आहे? आपल्या भारतातील पहिला 14 लेन असलेला एक्सप्रेसवे कोणता आहे? ऑप्शन्स क्रमांक आहे दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे. कोणता आहे बघा? दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे. पोलीस भरतीला बघा जे काही आपले क्रमांक असते ते विचारले जाते. हा महामार्गाचा क्रमांक कोणता कोणता आहे ते पण पाठ करून जाणं खूप गरजेचं आहे आपल्याला. पुढचा, भारतातील पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे जो टीबी मुक्त म्हणून घोषित केलेला आहे? एकदम IMP प्रश्न आहे. तर बघा जे काही टीबी, बघा त्या टीबीची जाहिरात म्हणजे टीबीविषयी जनजागृती कोण करतो? अमिताभ बच्चन करत असतात. लक्षात ठेवा, टीबी हरेगा देश जितेगा. तर पूर्णपणे टीबी लक्षद्वीप पासून बघा पूर्णपणे मुक्त झालेला आहे. लक्षात ठेवा, टीबी मुक्त म्हणून लक्षद्वीप घोषित करण्यात आलेलं आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले वनचिकित्सक केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आलेलं आहे? भारताचं पहिलं वनचिकित्सक केंद्र कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आलेलं आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे उत्तराखंड राज्यामध्ये. भाईओ बहिणो, उत्तराखंड राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. राणीखेत या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे, उत्तराखंडच्या राणीखेत. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचं पहिलं पेपरलेस बजेट कोणत्या राज्याने प्रस्तुत केलं किंवा सादर केलं? तर भारताचं पहिलं पेपरलेस बजेट हे उत्तर प्रदेश राज्याने प्रस्तुत केलेलं आहे. कोणत्या? उत्तर प्रदेश. वित्तमंत्रीने केलेलं आहे 22 फेब्रुवारी 2021. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण, भारतातील पहिलं केंद्रीकृत AC, बघा भारतातील पहिला केंद्रीकृत AC रेल्वे टर्मिनल कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? ऑप्शन्स क्रमांक आहे बेंगलोर या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. कोणत्या? बेंगलोर. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील पहिला जेंडर पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? आपल्या भारतातील पहिला जेंडर पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक डी, केरळ या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील पहिला जेंडर पार्क हा केरळ राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. लैंगिक समानता आणण्यासाठी भारतातील पहिला जेंडर हब तमिळनाडू या ठिकाणी स्थापन होणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचा पहिला इथेनॉल प्लांट खालीलपैकी कोठे तयार करण्यात येणार आहे? आपल्या भारताचा पहिला इथेनॉल प्लांट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी, छत्तीसगड राज्यामध्ये भारताचा पहिला इथेनॉल प्लांट तयार करण्यात येणार आहे. कोणत्या? छत्तीसगड राज्यामध्ये भारताचा पहिला इथेनॉल प्लांट तयार करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचा पहिला स्की पार्क कोठे तयार करण्यात येणार आहे? भारताचा पहिला सी पार्क कोणत्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे? ऑप्शन्स क्रमांक आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशमधील कुफरी या ठिकाणी बघा स्की पार्क विकसित करण्याची मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काय केली, जे काही करार असतो त्याच्यावरती सह्या केलेले आहेत.
पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर खरोखर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काय काम करते. लगेच लाईक करून टाका, तुम्हाला लाईक करायला कुठल्याही प्रकारचा रोपडा लागत नाही. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले गोड्या पाण्यातील चलते फिरते जे काही सुरंग एक्युरियम आहे, कोणत्या रेल्वे स्टेशनवर स्थापन करण्यात येणार आहे? गोड्या पाण्याचं चलतं फिरतं सुरंग एक्युरियम. राईट आन्सर बघायचं, ऑप्शन्स क्रमांक आहे बेंगलोर. लक्षात ठेवा, बेंगलोर सिटी रेल्वे स्टेशनवरती हे स्थापन करण्यात येणार आहे. घ्या पुढचा प्रश्न. आपल्या भारताचं पहिलं समुद्री मध्यस्थी केंद्र सागरी लावात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे? भारताचं पहिलं समुद्री मध्यस्थी केंद्र किंवा सागरी लावात कोणत्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक सी, गांधीनगर गुजरात. भाई ओ बहिणो, गांधीनगर गुजरातमध्ये हे तयार करण्यात येणार आहे. भारताच्या पहिला स्वदेशी ड्रोन इंद्रजालची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? भारताच्या पहिल्या स्वदेशी ड्रोन इंद्रजालची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक एक, ग्रीन रोबोटिक्सने तयार केलेली. कोणी? ग्रीन रोबोटिक्स. भारतातील पहिलं रेबीज मुक्त राज्य खालीलपैकी कोणतं बनलेलं आहे? बरोबर उत्तर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक सी, गोवा. भारतातील पहिलं रेबीज मुक्त राज्य कोणतं बनलेलं आहे? गोवा राज्य बनलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 2022 नौसेनेमध्ये समाविष्ट होणारं भारतातील पहिलं स्वदेशी विमान वाहकाचं नाव काय आहे? राईट आन्सर बघायचं, ऑप्शन्स क्रमांक बी, आय एन एस विक्रांत. लक्षात ठेवा, आय एन एस विक्रांत. अख्ख्या भारतामधलं पहिलं असं कोणतं गाव आहे ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं कोविड-19 लसीकरण पूर्ण झालेलं आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा, ऑप्शन्स क्रमांक डी, वेयान गाव आहे. कोणतं? वेयान गाव. वेयान हे गाव जम्मू काश्मीरमधील बंदोपोरा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा, जम्मू काश्मीरमधलं वेयान या गावामध्ये जे काय ज्येष्ठ नागरिक असतील बघा त्यांचं पूर्णपणे लसीकरण झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात कोणत्या देशामध्ये भारताचं पहिलं महावाणिज्य दूतावास निर्माण करण्याला मंजुरी दिलेली? चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघा, मालदीवमध्ये मंजुरी दिलेली. कुठं? मालदीव. भारताचं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? भारताचं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? राईट आन्सर बघायचं, ऑप्शन्स क्रमांक ए, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामध्ये भारताचं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. कुठं? महाराष्ट्र पुणे या ठिकाणी. भारताची पहिली हाय स्पीड कमर्शियल डिलिव्हरी स्कूटर हेमर्स 75 खालीलपैकी कोणी लॉन्च केली? राईट आन्सर बघा, ऑप्शन्स क्रमांक बी, कबीरा मोबिलिटीने ही स्कूटर लॉन्च केलेली. ही बघा डिलिव्हरी म्हणजे सामान वाहतुकीसाठी खूप महत्त्वाची स्कूटर आहे, पूर्णपणे ही बघा इलेक्ट्रिक असणारी. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचा पहिला व्हर्टिकल फॉरेक्स वर माना फॉरेस्टा कोणत्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे? भारताचा पहिला व्हर्टिकल फॉरेस्टावर माना फॉरेस्टा कोणत्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे? ऑप्शन्स क्रमांक बी, बँगलोर या ठिकाणी काय करण्यात येणार आहे? बनवण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, बँगलोर. तर मित्रांनो, तुम्ही जर अनअकॅडमी अजूनसुद्धा डाउनलोड नसेल केलं, डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी बघा आपण कमेंट बॉक्समध्ये आपली जी काही प्रोफाईलची लिंक आहे अनअकॅडमीची, त्या लिंकवर टच करून तुम्ही फॉलो करून घ्या. त्या ठिकाणी आपली डेली मोफत 5 तास चालू असतात. जर तुम्ही नवीन यूजर असाल, तुम्हाला मोफत क्लास बघायचे असतील, तर SMB10 हा आपला कोड आहे बघा. हा कोड यूज करून तुम्ही मोफत क्लासेस बघू शकता. जाता जाता फॉलो करून टाका कमेंट बॉक्समध्ये आपण पिन केलेली कमेंट. भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर कम्युनिटी डेस्कची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर कम्युनिटी डेस्कची सुरुवात कोठे करण्यात आली? ऑप्शन्स क्रमांक बी, तेलंगणा राज्यामध्ये करण्यात आलेली. कुठं? तेलंगणा. तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी. लक्षात ठेवा, तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. भारतातील पहिला द्रुतगती महामार्ग कोणत्या महामार्गाला बनवण्यात येणार आहे? भारतातील पहिला द्रुत महामार्ग कोणत्या महामार्गाला बनवण्यात येणार आहे? पेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघायचं, ऑप्शन्स क्रमांक बी, द्वारका एक्सप्रेसवे. लक्षात ठेवा, द्वारका एक्सप्रेसवेला बनवण्यात येणार आहे. याची लांबी राहणार आहे बघा 29 किलोमीटर. किती? 29 किलोमीटर. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बघा, कार्बन वॉच ॲप सुरू करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? कार्बन वॉच ॲप सुरू करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे? चंदीगड हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. लक्षात ठेवा, चंदीगड हा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल सागरिकाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली? तर कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली बघा, ऑप्शन्स क्रमांक एक, केरळ राज्यामध्ये करण्यात आलेली. लक्षात ठेवा, केरळ राज्यामध्ये.
आणि याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं. लक्ष ठेवा भाईओ बहिणो, 125 करोड में से कुछ देशवासियो, याची जी उद्घाटन आहे ते नरेंद्र मोदी यांनी करण्यात आलेलं आहे. पुढला प्रश्न आहे बघा, नितीन गडकरी यांनी भारताचा पाहिला जो काही CNG जे काय आपल्या गाड्या असतात बघा CNG वरच्या वॅगनर वगैरे मारुतीच्या, त्याचप्रकारे CNG वर चालणारा जो काही ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरचं उद्घाटन केलंय. तर आपल्याला CNG चा लाँग फॉर्म विचारलाय. आपल्या सगळ्याला माहीत असेल CNG चा लाँग फॉर्म काय. राईट आन्सर याचं बघा ऑप्शन्स क्रमांक डी, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. लक्षात ठेवा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. LPGचं आपल्या सगळ्याला माहिती आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आपल्या घरामध्ये जे काय असतं बघा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असतो. लक्षात ठेवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, त्यालाच आपण म्हणतो LPG. भारताचे पहिले वेट लँड दलदल संशोधन प्रबोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए, चेन्नई या ठिकाणी. लक्षात ठेवा दलदल संशोधन प्रबोधन केंद्र चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. दलदल म्हणजे काय, चिखलामध्ये जे काही संशोधन म्हणजे माणूस जर चिखलात पडला तर कसं बाहेर निघायचं काय, त्याच्याबद्दल संशोधन करण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचं पहिलं गॅसपासून इथेनॉल बनवणारं जो काही प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये स्थापन केला जाणार आहे. भारताचा पहिला गॅसपासून इथेनॉल बनवणारा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. ऑप्शन्स क्रमांक ए, महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताची पहिली टेस्टेड सिस्टमची सुरुवात खालीलपैकी कोणी केली. भारताची पहिली टेस्टेड सिस्टमची सुरुवात खालीलपैकी कोणी केली. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी, रमेश पोखरियाल निशंक. लक्षात ठेवा रमेश पोखरियाल निशंकनेची सुरुवात केलेली. भारतातील पहिलं श्रमिक आंदोलन संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. भारतातील पहिलं श्रमिक आंदोलन संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी, केरळ राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. कोणत्या, केरळ या राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, देशातील पहिला इग्लू कॅफे कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये चालू करण्यात आलेला आहे. कोणता, देशातील पहिला इग्लू कॅफे कोणत्या केंद्रशासित. ऑप्शन्स क्रमांक ए, जम्मू काश्मीरमध्ये चालू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, देशातील पहिला चामडा पार्क हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थापन केला जाणार आहे. कोणता, देशातील पहिला जो काही चामड्याचा पार्क ह्या कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेला आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधील कानपूर या ठिकाणी हा स्थापन करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा उत्तर प्रदेशमधील कानपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील पहिला बुद्धिस्ट थीम पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील पहिला बुद्धिस्ट थीम पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए, सांची. लक्षात ठेवा सांची या राज्यामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमधील सांची या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा मध्य प्रदेशमधील सांची या ठिकाणी. आणि मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. कोणत्या राज्यात देशातील पहिलं खेळणी निर्माण म्हणजे काय, खेळणी निर्माण क्लस्टरची निर्मिती केलेली. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खेळणी निर्माण क्लस्टरची निर्मिती केलेली, याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये, चुकलं तरी चुकू द्या परंतु टाईप करा. याचं उत्तर तर आपण उद्या सांगणारच आहेत. लक्षात ठेवा याचं उत्तर तर आपण सांगणारच आहे. याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर्वांना फायदा होईल. त्याचबरोबर मित्रांनो जी काही आपली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली कमेंट आहे त्यामध्ये आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक आहे. फक्त तुम्हाला आपला कोड यूज करायचा बघा, SMB10. लक्षात ठेवा SMB10 हा आपला कोड आहे. हा कोड यूज करून बघा तुम्ही फ्रीमध्ये क्लासेस बघू शकता. जर तुम्ही अजूनसुद्धा अनअकॅडमी डाउनलोड नसेल तर डाउनलोड करून घ्या.